नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी एक सुंदर असा उपाय सांगणार आहे. हा उपाय म्हणजे काय, तर आपल्या पत्रिकेमध्ये गुरुचंद्र गजकेश्वर योगाबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल. हा ज्यांच्या पत्रिकेमध्ये असतो त्यांना या समाजाचा सर्व सुखसुविधांना सहजासहजी प्राप्त होतं. त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी जास्त कष्ट करावं लागत नाही. त्यांना कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होते. ह्याच धर्तीवर मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे. कसं आहे की ज्याच्या पत्रिकेत योग आहे त्यांनी जर हा उपाय केला तर तो जास्त पॉवरफुल होईल. पण ज्यांनी ज्यांच्या पत्रिकेत हा योग नाही आहे त्यांनी हा उपाय केला तरी चालेल. कारण कसं होतं की जर आपण एखादा छोटासा उपाय केला आणि त्या उपायाने जर आपल्या आयुष्यात काही बदल होणारे असतील तर आपण उपाय करायला काय हरकत नाही आहे. कारण कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही या दुनियामध्ये. पण आजचा हा जो महाशिवरात्रीचा पर्व आहे तो असा सुंदर पर्व आहे की आपण या दिवशी कोणताही उपाय केला ना तो त्या उपायामध्ये ना शिवजींचं आशीर्वाद प्राप्त होतात. आणि शिवजी आहेत ना आपल्या सर्व संकटापासून रक्षण करणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांचा हा उपाय करायला काही हरकत नाही आहे. फक्त हा उपाय करताना श्रद्धेने आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला या उपायामध्ये ना यश येईल. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये वर्षभरात धनधान्य पैसा अडका चारही दिशांनी येईल. पैशामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा आपण एखादं कष्ट करून जर आपल्याला काही गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नसतील तर त्या अडचणी दूर होतील. पैशासंबंधित ज्या पण अडचणी आहेत त्या दूर होऊन तुम्हाला चारही दिशांनी ना पैशाचा ओघ तयार होईल आणि चारही दिशांनी तुमच्या घरात पैसा येईल. फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा, जेणेकरून तुम्हाला या उपायाचा आहे ना जास्तीत जास्त फायदा होईल. मी तुम्हाला हा उपाय सांगण्या अगोदर एकच नम्र विनंती करेल की जर तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढील येणारे व्हिडिओ आहे ना सहजासहज प्राप्त होतील. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी उपाय सांगतो. हा उपाय करण्यापूर्वी काय करायचं आहे, आपण सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण मंदिरात जाणार आहे त्याच्या अगोदर आपण सर्व घरातली कार्य आहेत ना उरकून घ्यायचे, म्हणजे आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून आहे ना आपल्याला मंदिरात जायचं आहे. आपल्या जवळच जर एखादं शिवमंदिर असेल ना ते तर आपल्याला जायचं आहे. आपण हा उपाय ना जर प्रदोष काळात केला ना, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जर केला ना तर हा उपाय तुम्हाला 100 पटीने ना जास्त प्रभावी ठरेल. त्याच्यामुळं तुम्हाला हा उपाय सांगतोय. हा उपाय करताना तुम्हाला काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस ना दूध दही साखर पाणी आपण आहे ना एका पात्रात न्यायचं. एक ते पात्र फक्त एकच करा की तांब्याचं असू नये, कारण तांब्याच्या पात्रामध्ये दूध आणि दही जर नाही एकत्र केलं तर त्याचं विषात रूपांतर होतं. त्याच्यामुळं तांब्याचं पात्र सोडून तुम्ही स्टीलचं पात्र घ्या किंवा अजून दुसरं कोणतं घ्या, किंवा जर एखादं चांदीचं पात्र जर आपल्या घरामध्ये असेल तर ते पात्र घेतलं तरी चालेल. फक्त तांब्याचं पात्र घेऊ नका, जेणेकरून कसं होतं त्याच्यामध्ये विष तयार होतं. दूध आणि दही जर एकत्र केलं तर विष तयार होतं. त्याच्यामुळे ते पात्र घेऊ नका. ते सगळं घेऊन किंवा पूजेचं सगळं साहित्य घेऊन येणार तुम्हाला मंदिर जायचं आहे. तुम्हाला जो उपाय सांगणार आहे गुरुचंद्राविषयी, तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, 3 हरभऱ्याच्या डाळी घ्या आणि 11 आहे ना तांदूळ घेऊन जायचे आहेत. 3 हरभऱ्याच्या डाळी आणि 11 तांदूळ ह्या दोन्ही ना एका पोळीमध्ये बांधून द्या, जेणेकरून तुम्हाला ते वेगळं ठेवता येईल. कारण आपण पूजेसाठी ज्यावेळेस बेलपत्र वगैरे नेणार आहे, आणि तुम्हाला मी एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस बेलपत्र वाहणार आहे ना त्यावेळेस 5, 11 किंवा 21 अशा प्रमाणातच बेलपत्र वाह, जेणेकरून तुमचं हे कार्य जे काय ते सिद्धित जाईल ना. हा तुम्ही जो उपाय करताय तो पूर्णत्वस जाईल. तिथं गेल्यानंतर काय करायचं आहे, तुमचं ज्यावेळेस दूध दही हे पाणी आणि साखरेन ज्यावेळेस अभिषेक होईल त्यावेळेस ना हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी एक सेपरेट पुडी बांधलेली आहे ना डाळीची आणि तांदळाची ती पुडी घेऊन घ्यायची आहे. ती पुडी घेतल्यानंतर त्यातल्या त्यात 3 हरभऱ्याच्या डाळी घ्यायच्या. 3 हरभऱ्याच्या डाळी आहे ना तुम्ही डाव्या हातावर काढून घेतल्या तरी चालतील. कारण काय होतं की आपण पूजेच्या गडबडीमध्ये काही गोष्टी विसरून जातो. फक्त त्यावेळेस तुम्हाला एक करायचं आहे, त्या 3 हरभऱ्याच्या डाळी ज्यावेळेस डाळी आणि तांदूळ ज्यावेळेस तुम्ही हातावर घेताल ना तर तुम्हाला मी एक मंत्र सांगतो, म्हणजे गुरुचं प्रतीकच आहे की 3 अंक. त्याच्यामुळे तुम्हाला आणि हरभऱ्याची डाळ, त्याच्यामुळे मी तुम्हाला एक मंत्र सांगतो तो तुम्हाला 3 वेळेस म्हणायचा. म्हणजे त्या 3 डाळी ज्यावेळेस तुम्ही शिवलिंगावर अर्पण करताल किंवा त्या पिंडीवर अर्पण करताल त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र सांगतो. तुम्हाला एक तर हरभऱ्याच्या डाळीसाठी एकच मंत्र आहे. तुम्ही ज्यावेळेस एक डाळ हरभऱ्याची हातामध्ये घेताल उजव्या हातात घेताल त्यावेळेस तुम्हाला ओम ब्रह्म ब्रह्मस्पते नमः ओम नमः शिवाय
असा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला जर मंत्र लक्षात नसेल तर मी परत एकदा सांगतो, ओम ब्रह्म ब्रह्मस्पते नमः हे म्हटल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणून ती एकदा त्या पिंडीवर सोडायची. अशा तीन डाळीचे तीन मंत्र, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक वेळेस एक डाळ उचलताना तुम्हाला ओम ब्रह्म ब्रह्मस्पते नमः ओम नमः शिवाय म्हणून त्या तिन्ही डाळी त्या पिंडीवर अर्पण करायच्यात. तसंच तुम्हाला आहे ना ते अकरा तांदूळ जे तुम्हाला सांगितले होते ना, ते पण अकरा तांदूळ आहेत ना, तसेच अर्पण करायचे. त्यातलंही नाही, ज्यावेळेस तुम्ही एक तांदळाचा दाणा घेताना तुम्हाला एक मंत्र सांगतो मी, तर तो मंत्र असा आहे, ओम सोम सोमाय नमः. म्हणून तो मंत्र मी तुम्हाला सांगतो, ओम सोम सोमाय नमः ओम नमः शिवाय. तर मग तो एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे आणि पिंडीवर ठेवायचा आहे. असं करून करून तुम्हाला अकरा जे आहेत ना, अकरा तांदळाचे दाणे किंवा जे अकरा तांदूळ आपण घेतलेत, त्या अकरा तांदूळ ज्यावेळेस आपण पिंडीवर सोडणार आहोत ना, त्यावेळेस तुम्हाला ओम सोम सोमाय नमः ओम नमः शिवाय म्हणून ते अकराचे अकरा तांदळाचे दाणे, म्हणजे अकरा तांदळाचे दाणे आणि अकरा मन अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला मी तांदळाचे आणि हरभऱ्याचे डाळ याचं सांगितली की हरभऱ्याचे डाळ जे आहे ते गुरुचं प्रतीक आहे आणि जे तांदूळ जे आहेत ते चंद्राचं प्रतीक आहे. हे ज्यावेळेस तुम्ही जे त्या पिंडीवर अर्पण करणार आहे त्यावेळेस तुम्हाला गुरुचंद्राचा जो योग आहे ना, किंवा जो मी उपाय सांगितला आहे तो उपाय पॉवरफुल होण्याचे ना मदत होईल. तुम्हाला जर हा उपाय समजण्यात काही अडचणी आली असतील ना तर मला नक्की विचारा. फक्त हा उपाय करताना तुम्ही श्रद्धेने विश्वासानं करा, जेणेकरून तुम्हाला या उपायाची यश येईल आणि तुमच्या घरात पैशाचे आवागमन ना वर्षभर राहील. तर चला मित्र हा उपाय करून बघा. तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर नक्की शेअर करा आजच्या दिवशी, जेणेकरून तुमच्या कोणा मित्रांचा या उपायामुळे फायदा होईल. तर चला मित्र मग तुम्ही हा गज गसरूचा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे ना तो तुम्ही करून बघा. आणि आजच्या दिवशी तुम्हा सर्वांना माझ्याकडनं महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय.